नमस्कार, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आहे मासिक पाळी पुढे कशी ढकलायची याबद्दल. अनेक महिलांना मासिक पाळीच्या तक्रारी असतातच, ती नियमित येत नाही, त्या काळात जास्त पोट दुखतं, अशा अनेक समस्या असतात. काही कौटुंबिक कारणामुळे या मासिक पाळी पुढं ढकलायची असेल तर अनेक महिलांना औषध घेणे पसंत नसते, कारण त्या औषधाचा साईड इफेक्ट जास्त असतो. आयुर्वेदामध्ये अशा काही टिप्स दिलेल्या आहेत ज्यामुळे मासिक पाळी आपण पुढे ढकलू शकतो आणि विदाऊट साईड इफेक्ट. ॲक्च्युली मासिक पाळी पुढे का लांबते? जर जास्त टेन्शन घेतलं किंवा दीर्घकाळ आजारामुळे सुद्धा पाळी पुढे लांबते. अनेकदा शरीरातील हार्मोनलचे इम्बॅलन्स झाल्यामुळे सुद्धा पाळी उशिरा येऊ शकते. तर ती नॉर्मल होण्यासाठी प्रथम तर हेल्दी डाएट घेणं महत्त्वाचं आहे, भरपूर झोप घेणं महत्त्वाचं आहे, पॉझिटिव्ह विचार करणं आणि दीर्घकाळ औषध न घेणं म्हणजे औषधाचा रेग्युलर वापर न करण्याने पाळी रेग्युलर येऊ शकते. मी तुम्हाला उपाय सांगणार आहे जेणेकरून पाळी पुढे ढकलता येईल. आवळा, जो की इझिली अवेलेबल असतो आपल्याला, यामुळे मासिक पाळी पुढे ढकलता येते. पिरियड्सच्या काळात होणाऱ्या वेदनापासूनसुद्धा आपल्याला आराम मिळतो. आवळा तसाच खायचा आहे किंवा त्याचा ज्यूस बनवून पिल्यानेसुद्धा पाळी पुढे ढकलली जाते. तांदळाचं पाणी हे दिवसातून 3 वेळा घ्यायचं आहे, त्यामुळे पिरियड्स पुढे ढकलले जातात. आणि त्यात जर लिंबाचा रस मिसळून घेतला तर हा आणखीन इफेक्टिव्ह ठरतो. पुदिन्याचा रस, यामुळे पिरियड्स पुढे ढकलले जातात आणि पिरियड्सच्या काळात होणाऱ्या वेदनासुद्धा कमी होतात. काकडीचा रस असतो, त्यामध्ये पुदिन्याच्या पानाचा रस मिसळून तो घ्यायचा आहे, त्यामुळे पोटात होणाऱ्या पिरियड्समधील वेदना कमी होतात. धन्यवाद.